मागील 2 ते 3 दिवस राज्यभरातील विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. कोकणातील अनेक भागांमध्ये चक्रीवादळ आणि पाऊस पडण्याचे प्रकार सुरू आहेत. यात आता चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे व्हिडिओ समोर आले. अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसानं आडरे अनारी परिसरातल्या नद्या या प्रवाहित झाल्या. मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या नद्या या प्रवाहित झाल्या. हवामान विभागानं जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातील काही भागात रविवारी विजा आणि गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त केला. रविवारपासून ते पुढील 4 ते 5 दिवस विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसाचा जोर ओसरला आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत असतानाच उकाडा मात्र कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात चढ उतार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीच्या परिसरात प्रचंड उकाडा जाणवतोय. सतत घामाच्या दारा लागत असल्यानं नागरिक हैराण झालेत. त्यामुळे हा उकाडा कमी कधी होणार याची अनेक जण वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नवा अंदाज जाहीर केला गेलाय. त्यानुसार मुंबईतील तापमानात रविवारीही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे हवेतील उकाडा कायम राहील. तसंच कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला गेलाय. मराठवाड्याचे तहान भागवणाऱ्यांना जायकवाडीमध्ये जमतेम 6% उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. हर्सुल तलावाच्या पाण्यावर जुन्या शहरातील किमान 14 पेक्षा अधिक वॉर्डाची तहान भागत होती. शनिवारी तलावानं तळ गाठलाय. तलावात फक्त 2.5 फूट पाणी आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अत्यंत तारेवरची कसरत त्यामुळे करावी लागती आहे. 24 तासात जमतेम 3 MLD पाणीही मिळत नाहीये. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 1 जूनपासून सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. तसंच परिपत्रक मत्स्य व्यवसाय विकास विभागानं जारी केलंय. ही बंदी 31 जुलैपर्यंत राहणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने माहेर या संस्थेतील अनाथ मुलांची आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अनाथ मुलांना विकत घेऊन आंबे चाकता येणार नाहीत याचा विचार करून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळेस अनाथ मुला मुलींना आंबे खाण्याचा आनंद या मुला मुलींनी लुटलाय. बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार सरोवर परिसरात असलेल्या दैत्य सुदन मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीवर किरणोत्सव बघायला मिळतो. दैत्य सुदन मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीवर सूर्यकिरणांची प्रकाश ज्योत पडत असल्यानं या मूर्तीचं सौंदर्य आणखीन खुललेलं आहे. गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय. गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झाले. चाकण शुक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे 4:45 सुमारास ही घटना घडली आहे. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. पोलिसांचा या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. गोंदिया शहराच्या लगतच असलेल्या देव तालाब येथील मासे मृत झाल्यामुळे संपूर्ण परिसरात भीषण दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील हा एकमेव तलाव असेल ज्यामध्ये गोविंदपूर विभागातील हजारो घरांच्या स्नानगृहातील घाण पाणी तलावात जमा होत आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना श्वास घेणं सुद्धा कठीण झालं आहे. बैलगाडा शर्यतीसाठी महत्वाची बातमी आहे. कानाला बिल्ला नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही. टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय. एअर टॅग नसल्यास खरेदी विक्रीही करता येणार नाही. 1 जूनपासून एअर टॅग बंधनकारक असल्याचं शासनानं परिपत्रक काढलंय. लवकरच पुणे जळगाव विमानसेवा सुरू होणार आहे. जळगाव ते पुणे विमानसेवेला अखेर हिरवा कंदील मिळालाय. 24 आणि 26 मे 2 दिवस प्रायोगिक तत्वावर
ही विमानसेवा सुरू होणार आहे. आता जळगावहून पुण्याला 1.25 तासात पोहोचता येणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे पीएमपीएल मालामाल झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान पेट्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी पीएमपीएमएल या बस वापरल्या गेल्या. एका दिवसात तब्बल 1.27 कोटींचे भरघोस उत्पन्न त्यामुळे मिळालं आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. 19 मे रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या अनुषंगानं वाहन चालकांनी प्रवासाचं नियोजन करावं. या कालावधीत प्रवास करताना सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन केलं गेलं आहे. गोंदिया जिल्ह्यात अद्यापही 24,71,000 क्विंटल धान गोदामात पडून असल्याचा प्रकार समोर आलाय. भरडाईच्या तोडगा न निघाल्यामुळे राईस मिलनं धानाची उचल केली नव्हती. करारनामा केलेल्या 32 राईस मिल यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस पाठवली गेली. लवकरच धान उचला अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी शासनाकडून प्रत्येक पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केल्याचा गवगवा केला जातो. काही प्रमाणात झाडे लावली सुद्धा जातात, मात्र दुसरीकडे भर उन्हाळ्यात अवैधपणे वृक्षतोड होत असून संबंधित वनविभाग याकडे दुर्लक्ष का करत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया वसमत तालुक्यातील वृक्षप्रेमी मंडळीकडून व्यक्त होतीये. भर दिवसा दररोज ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आणि राजरोसपणे अवैध वृक्षतोड होत आहे, याकडे लक्ष दिलं जात नाही, दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण सुरू आहे. गुंड गजनन मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नंबर प्लेट नसलेल्या मोठ्या आवाजाच्या गाड्या टोळक्यानं फिरवण्याचा व्हिडिओ समोर आलाय. गजनन मारण्याच्या समर्थकानं व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केलाय. पुण्याच्या चाकण शुक्रापूर महामार्गावर गॅस कंटेनरचा स्फोट झालाय. गॅस कंटेनरनं पेट घेतल्यानं 2 ते 3 कंटेनरला आग लागली आहे. शुक्रापूर महामार्गावर गॅस कंटेनरचा स्फोट झालाय. पुण्यामध्ये कारनं दुचाकीला धडक दिल्यानं 2 IT अभियंत्यांचा मृत्यू झालाय. रात्री 2:30 सुमारास ही घटना घडली आहे. भरधाव कारची दुचाकीला धडक दिल्यानं दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला जमावानं चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलंय. एप्रिल महिन्यामध्ये मुंबई विमानतळावरून 40,36,000 प्रवाशांनी प्रवास करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. 14 एप्रिल या एकाच दिवशी सर्वाधिक म्हणजे 1,56,793 प्रवाशांची नोंद झाली आहे. कोविड काळात विमान प्रवास थंडावला होता, त्या तुलनेत एप्रिल महिन्यात प्रवाशांच्या टक्केवारीत तब्बल 131% वाढ झाली आहे. पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन सिंहगड एक्सप्रेस प्रगती एक्सप्रेस काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबईतील क्रमांक 9-10 व्यवस्थित कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेकडून या संदर्भात माहिती दिली आहे, मात्र या गाड्या बंद झाल्यानं प्रवाशांची गैरसोय होणार आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मंदिरात भाविक जेजुरी देवसंस्थान पुजारी सेवक वर्गाच्या वतीनं आंब्याची सजावट करून आंबा महोत्सव साजरा केला गेलाय. पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला असून जनावरांच्या चाऱ्यासाठी लोकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. पुणे जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानंतर भारतीय जैन संघटनेनं पुढाकार घेऊन पुरंदर तालुक्यातील शिवरी गावात 500 जनावरांसाठी चारा छावणी सुरू केली आहे. जोपर्यंत पाऊस पडून जनावरांच्या चाऱ्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत छावणी सुरू ठेवणार असल्याची माहिती जैन संघटनेचे रमेश नवलाखा यांनी दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात पहाटे दरोडा पडला. शहरातील ढोकी रोड येथील ब्रिजलाल बुतडा यांच्या श्री गणेश ट्रेडर्स या दुकानावर दरोडा पडला. दुकान आणि घरातील सोन्या चांदीच्या वस्तू 1 लाखाची रोकड चोरट्यानं
लंपास केली आहे. गॅस कटरच्या सहाय्यानं चोरट्याने ही चोरी केली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावरून बुलेट गाडीची लावलेली पैज दोघा मित्रांच्या चांगलीच अंगलट आली आहे. पैज लावणाऱ्या दोघांवर कवठे महाकाळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांची कारवाई सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रियेची यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून मतदाराचा आपला हक्क बजवावा असं आवाहन केलं गेलंय. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी आवाहन केलंय. मिरज तालुक्यातल्या वडीमध्ये विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यानंतर मृतदेह तब्बल 1.5 किलोमीटर रस्त्याअभावी झोळीतून घेऊन जाण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे तर काही अंतर ट्रॅक्टरमधून देखील पार करावं लागलंय. संतोष यसुमाळी या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडलाय. या ठिकाणचे रस्ते करण्याबरोबर दिवसा वीज मिळावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे.